नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येक गोष्टीचा जर तुम्ही जास्त विचार करत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आपल्याला खास करून जे लोक खूप जास्त टेन्शन घेतात त्यांना काही ना काही समस्या असतातच मित्रांनो तुम्ही विचार करा की तुम्हाला कोणत्या गोष्टीचे टेन्शन आहे आणि तुम्ही कोणत्या गोष्टीचा जास्त विचार करत आहात कोणती गोष्ट तुम्हाला त्रास देत आहे आणि मित्रांनो टेन्शन घेऊन आणि जास्त विचार करून तुम्हाला काय मिळणार आहे काही मिळवायचे असेल तर तुम्हाला मिळेल हाय बी पी आणि लो बी पी मानसिक तणाव आणि शुगरचा त्रास असे आजार तुम्हाला लागतील तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी टेन्शन येईलच आणि तुम्ही विचार कराल म्हणून प्रयत्न करा की कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार तुम्ही करू नका आणि जर विचार वाढतच आहे आणि टेन्शन कमी होत नाही तर तुम्ही स्वामी समर्थांचा एक उपाय करा या उपायाने तुमचे टेन्शन आणि जास्त विचार यायला कमी होतील मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा याने तुम्हाला नक्की फायदा होईल आता जे लोक खूप जास्त विचार करतात किंवा ज्या लोकांना खूप जास्त टेन्शन येते त्या लोकांनी हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी कुठेही तुम्ही हा उपाय करू शकतात फक्त एकांतामध्ये तुम्हाला शांत बसायचे आहे कुठेही बसा खुर्चीवर बसा बेडवर बसा सोफ्यावर बसा किंवा जमिनीवर बसा कुठेही बसा कोणत्याही रूममध्ये बसा कोणत्याही ठिकाणी बसा टेरिसवर बसा कुठेही बसा फक्त एकांतात बसा शांत बसा डोळे बंद करा आणि मनाला डोक्याला शांत करण्याचा प्रयत्न करा जर डोळे बंद करून सुद्धा विचार येतच असतील मन शांत होत नसेल आणि तुम्हाला तुमचे मन असं वाटत असेल की कुठेतरी काहीतरी जात आहे किंवा काहीतरी विचार येत आहेत तर तुम्ही हळुवारपणे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा नामजप करायला सुरुवात करा तुम्ही हा नामजप कराल तरीही तो विचार ते टेन्शन तुम्हाला येईलच ज्या गोष्टीचा तुम्ही जास्त विचार करत आहात ते येईलच तर यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ बोलत असाल तेव्हा स्वामींना आठवा की स्वामी कसे दिसतात स्वामींचा चेहरा कसा आहे स्वामींचा फोटो कसा आहे स्वामींची मूर्ती कशी दिसते हे तुम्ही मनातल्या मनात बघण्याचा मनात प्रयत्न करा आणि श्री स्वामी समर्थ हे बोलत राहा असं तुम्ही आधी पाच मिनिट करा दुसऱ्या दिवशी दहा मिनिट करा असं हळूहळू पंधरा मिनिट वीस मिनिट आणि नंतर अर्धा तास मग तुम्ही अर्धा तासाची तुम्हाला सवय झाली की मग नंतर रोज तुम्ही अर्धा तास कोणत्याही वेळी शांततेत बसा रात्री बसा सकाळी बसा दुपारी बसा जेव्हाही तुम्हाला वेळ असेल तेव्हा बसा अर्धा तास तुम्ही बसून हीच क्रिया हेच काम तुम्ही करायला सुरुवात करा काही दिवसातच पंधरा वीस दिवसात किंवा जास्तीत जास्त एक महिन्यात तुमचे विचार जेही तुम्हाला विचार त्रास देत आहेत ते येणार नाही कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येणार नाही टेन्शन वाढणार नाही तर नक्की हा उपाय करून बघा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद